स्मशानातील सोनं, अण्णाभाऊ साठे। शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली। त्याला समाधानाचं भरतं आलं। त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती। त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता। भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता। त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता। त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापत होती। भीमा अंगापिंडानं जबरा होता। लाल रंगाचा मोठा पटका, पिवळे धोतर, जाड कापडाचे पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता। तो पहिलवानासारखा दिसे। त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे। भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं। रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता। मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काम मिळत नव्हतं। आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्याची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरामध्ये जंगलात आला होता। मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन्ही गोष्टी नाहीत, यामुळे त्याला मुंबईचाही राग आला होता। आणि त्या उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीमध्ये त्याला कामही मिळालं होतं। जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला। आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता। त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता। त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते, त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता। परंतु 6 महिन्यातच ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुराड कोसळली। तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खाण बंद झाली, आपलं काम सुटलं। ही वार्ता ऐकून भीमा भांबावला। उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली। क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला। आता उद्या काय, हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला। अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता। तो एका ओढ्यावर थांबला। त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीमध्ये तो घराकडे फिरला। तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली। ती राख मढ्याची होती। जळकी हाडं सर्वत्र पसरली होती। त्या मानवी हाडांच्या जळक्या खळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला। एखादं बेकार असेल बिचार कंटाळूनच मेला असेल, सुटलं असेल का एकदाच, असं मनाला सांगू लागला। आपणही असेच मरणार। 2 दिवसात उपासमार सुरू, मग नाबदा रडत बसेल, बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही। इतक्याच त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं। तसा भीमा पुढे झाला। त्याने वाकून निरखून पाहिलं। तिथे 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती। ती चटकन उचलून भीमाने करून मूठ दाबली। त्याला आनंद झाला। 1 तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला। मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला एक नवा शोध लागला। जगण्याचा नवा मार्ग सापडला।
आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातले मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राग जमवून ती चालणीनं चालू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काहीतरी घेऊन रोज येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता आणि अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला. जळकी हाडं चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी, कवट्या फोडी, मनगट कुटी आणि सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी नाबदासाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता, त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरिबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरिबानं, गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता. जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. तो रात्रंदिवस मसनवाटी धुंडाळीत होता. मढ हे त्याच्या जीवनाचं आता साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या भागामध्ये अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मडी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचे तर प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होतं. कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावं असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं. पण मड्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं. सूर्य मावळला, सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला, कुठंतरी दुसरं काम करा. मढ्याची राख, सोनं, संसार हे सारं विपरीत आहे, लोक नाव ठेवतात. तू बोलू नको, तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काहीही करेन त्याचं काय जातं, मी काहीही करेन त्यांचं काय जातं, माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का? तसं नव्हे. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं चांगलं नाही, मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसनवाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं ग? अगं हे मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवाट्यामध्ये कुजतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली. तो गुरुकुन म्हणाला, मुंबई चालून मला काम मिळालं नाही, पण मढ्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता सहज
ती राख मला 10 रुपये देते, असं म्हणून तो घराबाहेर पडला। तेव्हा बरीच रात्र झाली होती। सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती। भीमा निघाला होता, तो अंधारातून निघाला होता। त्यानं डोकीला टापर बांधली होती, वर पोत्याची खोळ घेतलेली होती आणि कंबर बांधली होती। काखेत एक अणीदार पहारा घेऊन तो ढेंगा टाकीत होता। त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता। त्याला कसलीही भीती वाटत नव्हती। सकाळी एक लुगडं, एक परकर पोलका, खजूर, एवढाच विचार तो करीत होता। वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं। मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं। एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता। कानोसा घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला। त्यानं खाली बसून दूर पाहिलं। गावात सामसूम झाली होती। अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं। एखादा दिवा डोळे मिचकावीत होता। परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानामध्ये शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला। फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या, बाजूला सारीत, या गोरीवरून त्या गोरीवरून तो उड्या मारीत निघाला। प्रत्येक ढेपणीसाठी ढेपणीपाठी जाऊन काडी ओढून पाहू लागला। एका रांगेनं तो नीर काडीत निघाला होता। आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता। पण एकाएकी वीज उठली होती, ती ढिगांच्या कप्प्यात नाचत होती। पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळे भीमा घाबरला होता। पाऊस पडला की गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करीत होता। त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता। मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं। या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन खाली बसला। वारा भरभरत होता। मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या। कोणीतरी दात खात होतं, कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं। त्याला नवल वाटलं, तो पुढे सरकला, तोच सर्व काही शांत झालं। आवाज येईनासा झाला, परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला, खटकन जागीच थांबला। विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली। आयुष्यात तो प्रथमच भयभीत झाला होता, परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं। खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला, कारण जवळच ती नवी गोर होती आणि 10 ते 15 कोल्ही जमून तिला चौफेर उकरत होती। त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता। गोरीतले दगड तसेच ठेवून दूरच त्यांनी घळी पाडायला प्रारंभ केला होता। आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम तो करीत होता, परंतु पुन्हा त्याच्यात ही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती। प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेने ती एकमेकावर गुरगुरत होती। पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच तो सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होता। हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला। त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो धपकन त्या गोरीवरच जाऊन बसला। लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्याच्या टोळीवर हल्ला चढवला। अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली, दचकली, मी मरून बसली। तसा भीमाला चेव आला। कोल्ह्याच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला। कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं,
एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुःखीत झाला. त्याचं सर्वांग शहरलं. दातांनी पोतं झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्यांच्याशी झुंज द्यायला घ्यायला तयार झाला. त्यानं हातातील पहार सरळ धरली. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्याने कोल्हा गारद झाला. बाजूला पडून त्यानं प्राण सोडला. पुन्हा भीमा गोर उकरू लागला पण सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली होती. भयंकर युद्धाला प्रारंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती. चारी बाजूंनी कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारित होता. कोल्हे तिरपडवून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळूनही जात होते. गावाच्या शेजारी हे अभूतपूर्व युद्ध पेटले होते. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्याशी झुंज देत होता. उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्तीपणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांच्यात मृतदेहासाठी दारुण रण पेटलेले होते. सृष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निश्चित पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी आणि मढ्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडित होता आणि कोल्ही त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडित होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विवळत होता. शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत माती काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत तोच कोल्ही तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली आणि त्यांनी आपला पराजय कबूल केला. भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोराने प्रेत उपसून वर काढले. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. धडधडीत ताठलेले मडे त्याच्यापुढे गोरीत उभे होते. त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्कीच सोनं असणार. त्यानं तोंडात बोट घातली पण प्रेताची दातकिळी घट्ट बसली होती. क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बनाळी उचटली. एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्याच्या त्या ओरडीनं गावातील कुत्री जागी झाली. कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे, कोल्ह्यांनी प्रेत खाल्ली, चला, असं कोणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढीत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर प्रहार काढण्याऐवजी प्रथम त्याने पहारच बाहेर काढली. त्याची बोट प्रेताच्या दातात अडकली. अडकीत त्यात सुपारी सापडावी तशी ती सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसे येत असलेली दिसली.
तसा भीमा भयभीत झाला। त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला। त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळेवर जोरानं मारले आणि त्या दणक्यात त्याची बोटे अधिकच अडकली। प्रेताचे दात बोटात रुतले, त्याच्या अंगात मुंग्या उठल्या। हेच खरं भूत, हे आज आपणास पकडून देणार। लोक येऊन त्या प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील, असं वाटून भीमा अगतिक झाला, वैतागला, निर्भाण झाला। सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला। सोड मला, सोड मला, तो जोराने ओरडला। गावकरी जवळ येत होते, भीमा अडकला होता। मग त्याने विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटे ओढून काढली। तेव्हा ती कातरली गेली होती, फक्त चामडीला चिकटून लोंबत होती। ती तशी मुठीत घेऊन त्याने पळ काढला आणि भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता। तो घरी आला तेव्हा भयंकर ताप भरला होता। त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली। डॉक्टरांनी भीमाची दोन्ही बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली। ती ऐकून हत्तीसारखा भीमा मात्र लहान मुलाप्रमाणे रडू लागला आणि डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता।